नमस्कार, हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण अगदी हॉटेलसारखी पालक पनीर कशी बनवायची हे पाहणार आहोत। आणि ही पालक पनीरची भाजी एकदम हिरवीगार दिसण्यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी एक पालकाची मोठी जुळी घेतली आहे। पालक पनीर बनवण्यासाठी शक्यतो पालकाची पानं ही कोवळीच घ्यावी, त्याला देठ ठेवायचं नाही। आता सर्वात आधी आपण पालक उकडून घेणार आहोत, त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले होते। इथे मी 1.5 लिटर पाणी घेतले आहे, त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा साखर घालायची आहे। साखर घातल्याने पालक शिजवताना तो हिरवाच राहतो, काळा पडत नाही। पालक आपल्याला आता पाण्यात उकळून घ्यायचा आहे। गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। आता हे पालक 3 ते 4 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पालक जर कच्चा राहिला तर भाजीला इतकी चांगली टेस्ट येत नाही, त्यामुळे पालक चांगला शिजवून घ्यायचा। हा पालक मी 4 ते 5 मिनिटं शिजवून घेतला आहे। आता तो आपण काढून थंड पाण्यात टाकून घेऊ। तर एका मोठ्या भांड्यात मी फ्रीजमधलं थंडगार पाणी घेतलं आहे, त्यात थोडे बर्फाचे तुकडे देखील घेतले आहे। आता हा पालक चांगला निथळून या थंडगार पाण्यात टाकायचा आहे। असं केल्यामुळे पालकाची कुकिंग प्रोसेस तिथंच थांबते आणि पालक चांगला हिरवागार राहतो। आता आपण 10 मिनिटं पालक असाच ठेवायचा आहे, म्हणजे तो थंड होईल। आता पाण्यातून पालक निथळून काढून तो एका मिक्सरच्या भांड्यात घेतला। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर घालायची आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचं। तर हे बघा, अगदी हिरवीगार अशी आपली पालकाची प्युरी तयार झाली। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतले आहे, त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले। ते आता आपण शालो फ्राय करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 1/2 चमचा साजूक तूप घालते। तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल। तूप गरम झालं की गॅस कमी करून पनीरचे तुकडे घालून आपल्याला ते शालो फ्राय करून घ्यायचे आहे। आता याला मंद आचेवर एका बाजूने फ्राय करून घेऊ। साधारण 1 मिनिटाने पनीरचे पीसेस उलटून घ्यायचे। तर हे बघा, छान सोनेरी रंगावर एका बाजूने फ्राय झाले। दुसरी बाजू पण आपण अशीच फ्राय करून घेणार आहोत। पनीर दोन्ही बाजूंनी फ्राय झालं आहे, ते आता आपण काढून घेऊ। पनीर चिवट किंवा कडक होऊ नये म्हणून मी ते थंड पाण्यात टाकून 15 ते 20 मिनिटं आपल्याला ते असंच ठेवायचं आहे, म्हणजे ते मऊ राहतं। आता पॅनमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे, अजून त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालूया। इथे तुम्ही ऑइल पण वापरू शकता। तूप गरम झालं की यामध्ये घालू 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 2 लवंग, 2 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि 1/2 टीस्पून जिरे घातले। आता हे सगळे मसाले 1/2 मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचे। 1/2 मिनिटाने मसाले छान परतले गेले। आता यामध्ये घालूया 1 टीस्पून बारीक चिरून घेतलेला लसूण। आता मंद आचेवर लसूण चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण परतून झालाय, आता यामध्ये घालूया 1 मोठा बारीक कापून घेतलेला कांदा। कांदा आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा बारीक कापून घालायचा, म्हणजे तो पालक पनीरमध्ये चांगला लागतो। आता हा कांदा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा, कांदा तांबूस रंगावर परतून घेतलाय। आता यामध्ये घालूया 1 मीडियम साईजचा बारीक कापून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत परतून घेऊया। आता यामध्ये घालायची 1/2 चमचा हळद, नंतर 1 टीस्पून मिरची पावडर आणि 1 टीस्पून धने पावडर घालूया। आता हे सगळे मसाले मिसळून घेऊ। तर हे मसाले चांगले परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल। पण ते करपू नये म्हणून आपण यामध्ये 1/2 कप गरम पाणी घालणार आहोत।
पाणी घालून याला मंद आचेवर थोडं मिसळून घेऊयात. त्यानंतर झाकण ठेवून 2 मिनिटं मंद आचेवर आपल्याला वाफ काढायची. 2 मिनिटांनी चेक करूयात. पाणी थोडं कमी झालंय आणि मसाल्यांचा कच्चेपणा पण निघून गेलाय. आता यामध्ये घालूया 1 टीस्पून कसुरी मेथी. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कसुरी मेथी घातल्याने भाजीला टेस्ट खूप छान येते. आता घालूया 1/2 कप दही. इथे मी दही ताजं घेतलेलं आहे. दही हवं तर तुम्ही फेटून पण घालू शकता, म्हणजे त्याला चांगलं टेक्स्चर येईल. दही घालताना गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे दही फुटणार नाही. आता यामध्ये तयार करून घेतलेली पालकाची प्युरी घालायची आहे. सगळी प्युरी घातली की ग्रेव्ही आणि पालक प्युरी चांगले एकजीव करून घेऊयात. तर हे बघा, मी चांगलं मिक्स करून घेतलंय. रंगही खूप सुंदर आलाय. आता 4 ते 5 मिनिटं भाजी झाकण ठेवून शिजवून घेऊ. 4 ते 5 मिनिटं झाली आहे, चेक करून बघूयात. तर आपली ही पालक पनीरची ग्रेव्ही तयार झाली आहे. आता फ्राय करून घेतलेले पनीरचे पीसेस घालते. पनीर पाण्यातून निथळून काढून सगळे पनीरचे पीसेस घालून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता चवीनुसार मीठ घालून घेऊ. पुन्हा एकदा आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी घालूया 1/2 टीस्पून गरम मसाला. मसाला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. शेवटी मसाला घातल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते. आता घालूया 2 टेबलस्पून अमूल फ्रेश क्रीम. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर त्याऐवजी आपली घरातली दुधावरची साय फेटून वापरली तरीही चालेल. झाकण न ठेवता 2 मिनिटं भाजी शिजवून घेऊ. तर हे बघा, आपली पालक पनीरची भाजी तयार आहे. गरमागरम भाजी सर्व करूया. ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, रोटी सोबत, तसेच नान बरोबरही खाऊ शकतात. कशा बरोबरही अप्रतिम लागतं. वरून 1 चमचा साजूक तूप घालते. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.